अमेरिकेने इंग्लंडची सत्ता जुगारून आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली. अमेरिका आणि इंग्लंडचे युद्ध सुरू झाले. 28 जून 1778 न्यू जर्सी राज्यातील मॉनमाउथच्या सपाटीच्या सखल भागात जोरदार लढाई सुरू झाली. दोन्ही बाजू निकराने लढत होत्या. आपल्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या युद्धातील ही जणू निर्वाणीचीच लढाई समजून अमेरिकन सैनिक तुटपुंज्या सामग्रीनिशी इंग्रजांच्या बलाढ्य लष्कराशी झुंज देत होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन हा अमेरिकन सैन्याचा भक्कम आधार होता, तर ब्रिटिशांचा सेनापती जनरल क्लिंटन हा सुद्धा नावाजलेला योद्धा होता. तुंबळ युद्ध चालू होते. क्षणाक्षणाला विजयश्री दोन्ही बाजूंकडे झुकत होती. अमेरिकन तोफ दळातील एक तरुण सैनिक विल्यम हेज याला तर क्षणाचीही उसंत मिळत नव्हती. तो सतत शत्रू सैन्यावर आपली तोफ डागत होता. एक वेळ अशी आली, अमेरिकन सैन्याला माघार घेण्याची वेळ आली होती. तरीही विल्यम आपल्या जागेवरून हल्ला नाही. तो इंग्रज सैन्यावर तोफ गोळ्यांचा वर्षाव करतच होता. मी अशी माघार घेणार नाही, माझ्याबरोबरचा एखादा सैनिक रणमैदानावर असेपर्यंत मी लढतच राहीन, मागे हटणार नाही, असा तो स्वतःशीच मोठ्यांदा म्हणत तोफ डागतच होता. निधड्या छातीच्या विल्यम हेज बरोबर त्याची बायको मॉली निर्भयपणे वावरत होती. मॉली सर्वांना सांगत असे, युद्धात माझ्या नवऱ्याबरोबर मी सतत राहीन, सैनिकांना जी काही मदत लागेल ती मी करीन. आणि खरंच मॉली निर्धास्तपणे लढाईच्या रणधुमाळीत सैनिकांना मदत करत होती. जखमी सैनिकांना मलमपट्टी करून दे, हत्यारे इतर सामग्री आणून दे, अशी कामे ती हसत मुखाने करायची. लढाईचे दिवस भर उन्हाळ्याचे होते. तळपता सूर्य अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हाळ्यापेक्षा जखमांनी होरपळणे बरे असे सैनिकांना वाटत होते. प्रत्येक सैनिक पाण्यासाठी तळमळत होता. उष्माघाताने अनेक सैनिक कोलमडून खाली पडत. मॉली तोफेजवळची बादली घेऊन निघाली. जवळच्या ओढ्यातून मॉली पाणी घेऊन आली. सैनिकांना पाणी मिळाले. मॉलीची पाणी आणण्याची धावपळ सुरू झाली. मॉलीच्या पाणी फेऱ्यांना गणती नव्हती, तिला उसंतही नव्हती. पण पाणी पिऊन ताजेतवाने झालेले सैनिक पुन्हा लढायला उभे राहत हेच तिचे मोठे समाधान होते. अशाच एका पाणी फेरीत इंग्रजांच्या तोफेचा गोळा सणाणत तिच्या डोक्यावरून गेला. पण त्याआधी त्या गोळ्याने मॉलीचा नवरा विल्यम मात्र जखमी होऊन खाली पडला. विल्यम हेजची शत्रूवर आग ओकणारी तोफ थंड पडली. त्याची जागा कोण घेणार? जवळ कुणीच नव्हते. त्याच्या बाजूचे तोफखान्याचे इतर सैनिक लढाई सोडून जाऊ लागले. एवढ्यात एका क्षणाचाही विलंब न लावता मॉली पुढे सरसावली आणि घायाळ होऊन पडलेल्या आपल्या नवऱ्याच्या हातातला तोफेचा दट्ट्या घेतला. तोफ आतून फुसली व दारुगोळा भरला. मॉलीने तोफ डागली. पाणीवाली मॉली रडचंडी झाली. शत्रू सैन्यावर तोफा डागू लागली. मॉलीच्या या धाडसाने मागे फिरणारे इतर सैनिकही पुन्हा लढायला उभे राहिले. अमेरिकेचा तोफखाना पुन्हा धडाडू लागला. इतक्यात मॉलीच्या आजूबाजूचे सैनिक ओरडू लागले, शत्रू जोराने पुढे घुसून येत आहे. मॉली शत्रूवर तोफ डागत ओरडली, मागे हटू नका, जागा सोडू नका. तिची तोफ पुन्हा शत्रूवर आग ओकू लागली. मॉलीचे धैर्य पाहून सगळे सैनिक निकराने हल्ला चढवू लागले. धुमश्चक्री वाढत चालली. लढाईचा रंग पालटला. इंग्रजांचे सैन्य मागे हटू लागले. अमेरिकन सैन्य पुढे घुसून इंग्रजांना मागे रेटत चालले. आता आपण ही लढाई जिंकली याची खात्री झालेले सैनिक मॉलीच्या भोवती जमून तिचा जय जयकार करू लागले. तिकडे मॉली आपल्या नवऱ्याला झालेल्या जखमांवर औषध लावून त्याच्या जखमा बांधत होती, शुश्रूषा करत होती. दुसऱ्या दिवशी सेनाधिकारी जनरल ग्रीन आणि मॉली जॉर्ज वॉशिंग्टनच्या तंबूत आले. अमेरिकेचा थोर सेनानी आपल्या खुर्चीतून उठला आणि मॉली पुढे अदबीने मान झुकून तिच्याशी हस्तांदोलन करत म्हणाला, तुझ्या धाडसामुळे आणि तू खंबीरपणे रणांगणात उभी राहिल्यामुळे आपण जिंकलो.
त्यानंतर मॉलीला सैन्यात अधिकारपद दिलं. तहानेने कासावीस झालेल्या सैनिकांना पाणी देणाऱ्या मॉलीने शत्रूला आपल्या तोफेने लढाईत पाणी पाजले.